Dia dia nikah. Ezra nanti kau disuka. Tapi madah dia samaj, ani samada orang maju nista. Orang mikir lah mai bapak malah. Ani ek mulga mon kau ek garib garat lah purga mon. Jitki takti nasi wakar ten jitki kau. Ini karena ek berdek apelah lagi awal lagi. Ini apelah dalam ter gengsi itu pun apelah maratha orang loko ribelali tiga ini. Karena kuni teh sopan bete maratha harumnes. Ani maratha lah harumnes so sopan bagel lagi. Mono thodi loko ribu awal lagi. Nanti itu inja dalam ter berdek pun orang. Ada memul visi lah adu batu. मी छत्रपतीच्या समक्ष बसून सांगतो तुम्हाला मी कुठल्याच पक्षाचं नाही किंवा कुठल्याच पक्षाच्या वतीने काम करत नाही मी तुम्हाला प्रामाणिक सांगतो उद्धव ठाकरे साहेबांचं सरकार होतं त्यावेळेसही मी त्यांना बोललेलं आहे इन कठोर भाषेत आणि आता यांचं तरी बोललो याचा अर्थ मी कोणत्याच पक्षाचा नाही मी माझ्या समाजाचा मला समाजापुढे कोणाचाच मुलायचा मी ठेवत नाही वेळे प्रसंग मला अर्ध्यावर समाज सोडलं तरी चालत पण मी समाजाशी निष्ठा नाही पुसक आणि नेमकं झालंय काय आता ते सांगायला तुम्हाला सुरुवात करतो नेमकं झालंय असं सरकारनं दिलंय 10% आरक्षण आणि आपण मागतोय ओबीसीतून सरसकट मराठ्यांना आरक्षण जे सिद्ध झालंय ते मराठा आणि कुणबी एकच हे सिद्ध झाला तुम्हाला ते सरसकट द्यायचं नसेल तर ज्या मराठ्यांची नोंद सापडली नाही त्यांच्यासाठी सगळ्या सहऱ्यांचा कायदा पारित करा हे द्या आपण अशी मागणी केली त्यांच्याच म्हणण्यावर केलेली त्यांनीच आपल्याला सांगितलं होतं सरसकट ते देत नाहीत त्यांचा विरोध आहे मग आपण नवीन पर्याय शब्द काढू पर्याय शब्द सगळे सहऱ्यांचा आपण आणि सरकारनं मिळून याची वाशपटर काढलं पण झालंय असं हे सगळं काय घडून येत आहे ना मी पुन्हा सांगतो मी कोणत्याच पक्षाचा विरोध म्हणून करत नाही पण आज सगळंचे सगळं खरं बोलावं लागतं फक्त त्यातले शब्द समजून घ्या हे सगळं करतोय तो फक्त एकटा देवेंद्र फडणवीस मला जे घेरलंय ना तुम्ही शब्द ना शब्द फक्त समजून घ्या सांगितलंय ना तुम्हाला तुम्ही गोंधळ आरडीची बैठक नाही ही निर्णायक बैठक मी आज टोकाचा निर्णय घेणार आहे म्हणून तुम्ही हे नुसतं घोषणा टाळ्या नकोय समाज आज कोणत्या दिशाला आहे आणि उद्या यांना कोणत्या दिशाला न्यायचं आहे आणि आपण कोणत्या दिशाला आणलो हे समजून घ्या मराठ्यांचा दरारा पुन्हा एकदा राज्यावर निर्माण झाला आणि ह्यो दरारा संपवायचं त्याचं स्वप्न आहे संपवायचं तर मराठ्याच्याच हातात संपवायचं याच्यात एकनाथ शिंदेचे सुद्धा दोन चार लोक आहेत शिंदे साहेब सुद्धा अजितदादांचे सुद्धा दोन आमदार आहे त्याच्यात आणि सगळ्या सहऱ्यांचं होऊ देत नाही आणि 10% मराठ्यावर लादायचं काही करू आणि हे पोरग ऐकतच नाही हे पोरग एकदा संपलं पाहिजे नाही त्याचा गेम तरी करावा लागल नसता याला बदनाम तरी करावा लागल नसता याला उपोषणात मरू द्यावा लागल म्हणून 16 दिवस उघडा नसता याचं काहीतरी करून कमायना पॉयझन देऊन कमायना सलाईन मधून म्हणून मी परवा रात्री सलाईन सुद्धा बंद केली किंवा याचा एन्काउंटर तरी करावं लागेल हे देवड फडणवीसचं स्वप्न आहे हे देवेंद्र फडणवीसला वाटत आणि मी आज सगळंच तुम्हाला सविस्तर सांगणार आहे पण देवेंद्र फडणवीसला एवढीच कुमकुम आहे ना बैठक संपल्यावर मी सागर बंगल्यावर येतो मला मारून दाखवतो तुला माझा बळी घ्यायचा आहे ना तुला
माझा बळी पाहिजे ना मी तुझ्या सागर बंगल्यावर होतो घे माझा बळी पण समाजाची इमानदारी मी नाही ऐकू शकत समाजाला ओबीसीतून आरक्षण पाहिजे तेच घ्यायचंय घेणार दहा टक्क्याला नाही हात लावून माझ्या तोंडून ओतून घेण्यासाठी तू जीव उभा केलाय मी त्याला दोष देत नाही ह्यो जीव उभा केलाय युक्त्यानेच उभा केलाय मुंबईत बसून हे देवेंद्र फडणवीसनेच वाटलेले तिथून उतरून पत्रकार परिषदा पत्रकार बांधवावर आणि मीडियावर एवढं दबाव आहे की बच्चू कडूंचा कार्यकर्ता आहे तू बच्चू कडूला इतक्या वेळ दाखवलं नसून इतकं त्याला दाखवलं शब्द ना शब्द शकंद शकंद मीडिया दाखवत हे फक्त देवेंद्र फडणवीस हात्याच्या पाठी त्याला सगळी ताकद दिली आपल्या सगळ्या गोष्टी बाहेर काढा हे फक्त देवेंद्र फडणवीसच काम त्याच्यात काही समन्वय सुद्धा आहे मुंबईचे चार पाच समन्वयक सुद्धा आहेत की ज्यांची दुकानं बंद पडलेली आणि ते एकनाथ शिंदे साहेबांच्या आजूबाजूला फिरतात वेळ आले ते त्यांचं सुद्धा नाव घेणारे बिगारी मिशावाले ते सुद्धा त्यांचं पालन पोषण करतात शिंदे साहेबांचा एक प्रवक्ता सुद्धा त्याच्या सोबत आजूबाजू यांनी त्याला उभा केलाय नारायण राणे काल आमच्या केवळ्या तालुक्यातल्या दोन आणि आंबोड तालुक्यातला एकजण उचलून दिलाय त्यांच्या माध्यमातून सुद्धा आता प्रेस सुरू होणार थोड्या वेळा मला बदनाम करण्यासाठी तेही तिथे मुंबई एखाद्या वेळेस आता घेतील प्रेस किंवा माझं झाल्यावर घेतील असे हे जे बदनाम करणारे टोळी राज्यातली उभा केली तुम्हाला याच्यातून एवढंच सांगतो नारायण राणे साहेबाची हिंमत बी नाही देवेंद्र फडणवीस साहेब जर म्हणले करू नको तर हे सगळं देवेंद्र फडणवीस साहेबाचं षड्यंत्र टोटल देवेंद्र फडणवीस जर साहेब म्हणले तर एक मिनिटात सगळ्या सोयरी जांभर पाहिजे एकनाथ शिंदेना हे दोघ करू देत नाही परफेक्ट माहिती याच्यात त्याला सांभाळायला मुंबईत देवेंद्र फडणवीस सुद्धा दोन तीन आमदार आहे ते पण मराठ्यांचे हे सगळं षड्यंत्र आहे मराठा हे पोरग जर असंच राहिलं आणि हे जर समाजाशी निष्ठावान राहिलं तर समाजाला डंक सुद्धा लागू शकत नाही पण मात्र आपण बरबाद झाल्याशिवाय राहत नाही हे त्यांना वाटत समाजाचं आपलं स्वप्न होतं गुडाल उधळा समजून घ्या यांचं स्वप्न होतं 10% दिलं की असा गुडाल उधळा उधळला नाही याचा अर्थ त्यांनी ओळखून घेतला आता काही खरं दिसत नाही आपला अपमान झाला दुसरं सांगतो देवेंद्र फडणवीसला माधव हे का करतोय ती शंका भाजपमधल्या असणाऱ्या मराठ्यांना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना काँग्रेसमध्ये असणाऱ्या पक्षातल्या सगळ्या मराठ्यांना तुमचा मुलगा म्हणून सांगतो विश्वास ठेवा नाही तर नका फक्त मराठा म्हणून आज तुमच्या समोर कथन करणार ते का असं करतोय त्याचं कारण आहे आपल्या आई बहिणीचे डोके फुटले त्या दिवशी तो पोलिसांकडून झाला आणि आपण सांगितलं हे आई बहिणी तुझे आहे आणि त्यांना ती माफी मागावं लागली तेव्हाचा राग त्याच्या डोक्यात आत्तापर्यंत मी माझ्या आई बहिणीच्या बाजूने राहू नाही का मी काय चूक नाही केली दुसरं त्याला एकदा उपोषण सोडायला यायचं होतं त्याला डाग धुवून घ्यायचा होता मराठा समाजातला आणि तो आई बहिणीला शिवाय दिल्यामुळे मी नाही येऊन दिला त्याला तिसरा राग आहे आम्ही शहा संभाजीनगर येणार होतो तेव्हाला नाही त्याला चौथा राग आहे 19 तारखेला नरेंद्र मोदी येणार होतो होते त्याला पाचवा राग आहे मी ब्राह्मण आहे आणि मी मराठ्यांना हरवून दाखवू मी आजपर्यंत त्याला जातीवर कधीच बोललो नाही त्याच्या डोक्यात येगळ्या कुठे आहे त्याचं जर नाही ऐकलं तर ते माणसं संपी दे मी पक्ष म्हणून बोलत नाही माणूस म्हणून तुमच्याशी बोलतो त्याचा जीव ऐकणार नाही
त्यो संपला जातो तुम्हाला एकच उदाहरण देतो त्याला पुढे गेलेले कोणी खपत नाही एखादी जात मोठी झाली त्या जमत नाही आणि त्याला त्याचे गुलाम म्हणून ऐकणारी जात लागते आणि मराठे मात्र एका बाजून आले आणि हे पोरग जर राहिले तर आपला विषय संपला मग पर्याय याला बदनाम केल्याशिवाय पर्याय नाही म्हणून मला बदनाम करायचं आणि मला संपवायचं उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो त्याचा नायकीवर काय होतं मी त्याचा केलेला अभ्यास एकनाथ शिंदेंचा सुद्धा सांगणार अजितदादांचा सुद्धा सांगणार सुट्टी कोणालाच नाही माझ्याकडे त्याच्याबद्दल केलेला अभ्यास त्यांनी हे लोक मुंबईत फिरले आणि यांना सगळी ताकद पुरवली पोलीस यंत्रणा पुरवली मीडियाच्या बांधावर प्रचंड दबावानं त्यांना दाखवायला लावले सगळे मराठ्यांचे आमदार सुद्धा आजूबाजूने फिरले त्यांनी एकच विडा उचलला नसता तो जर म्हणला तर कोणीच बोलू शकत नाही कारण पाथर्डीचा एका माणसानं सांगितले तो बाबा देवेंद्र फुलेंच्या बंगल्यावर 20-19 तारखेला खाली आलेला वरून त्याच्यामुळे तो जर म्हणला तर ह्या राज्यात देवेंद्र फडणवीस साहेब जर म्हणला तर काहीच होऊ शकत नाही राज्यात काहीच हे जे चाललंय तर त्याच्या जीवावर चाललंय आणि त्याचं न ऐकल्यावर काय होतं ते सांगतो तुम्हाला जो माणूस स्वतःचा कधीच पक्ष सोडू शकत नाही त्याच्यात धका धका पक्ष सोडायची वेळ नको राहिली त्याच्यातलं एक उदाहरण सांगतो एकनाथ खडसे साहेब कधीच भाजप सोडू शकत नाहीत कधीच सोडायची वेळ आली कधीच विनोद तावडे साहेब कधीच बाहेर जाऊ शकत नाहीत पक्ष सोडून जावं लागलं दिल्लीला नाना पटोले साहेब कधीच भाजप सोडू शकत नाही सोडावं लागलं पंकजा मुंडे आणि त्यांचा बाप आणि त्यांचा मामा आयुष्यात भाजप सोडू शकत नाही आज असूनही घुटमत म्हणजे औषध पेल्यासारखी मला कुठे यायचं हे तुम्हाला सांगतो मला यांचं काय होतं याची शिकेने घेणं नाही देवेंद्र फडणवीस काय चीज आहे आणि मराठी एक झाले त्यांना काय देव करायला निघालं हे मला तुम्हाला सांगायचं आहे कारण हे त्यांच्या जवळच्याच लोकांची मंत्र्यांची माहिती तो किती आत घुसतोय आणि त्याची किती यंत्रणा भारी हे त्याला आता रात्री तो पश्चातापी माझ्या विरुद्ध तू काय वापरशील बदनामीचे षडयंत्र बरोबर ना बदनामीबद्दल मी शेवटी सांगतो मी तुम्हाला काय त्याच्यावरही बोलणार मी जो कधीच पक्ष सोडू शकत नाही त्यालाही सोडायची वेळ येते याच्यामुळे मी माणूस म्हणून आज बोलतोय फक्त ज्यांचे ज्यांचे नाव आले त्यांनी गपचिप मान हलवून तरी मान्य करा मान कधीच महादेव जानकर साहेबाचा धनगराचा नेता म्हणून मोठा नाही होऊ द्या कधीच मी आज फक्त माणूस म्हणून बोलतो देवेंद्र फडणवीस काय चीज हे सांगतो बामणी कावा माझ्या विरोधात चढू देणार नाही याला मनोज जरांगे मराठ्याचं पुस्तक म्हणतो तेव्हा बामणी कावा जर बोलला नाही ना तर माझं नाव बदलून ठेवी मी तो आता देणार मी तुझ्याकडेच येतोय आता तुला माझा बळी घ्यायचा आहे ना तुझ्या सागर बंगल्यावर पायी येणारे उपोषण करत मेलो ना मधी याच्या दारात नेऊन टाका मराठ्यानं मला निघालो तुझ्याकडे पण हे काय करू शकतो हे तुम्हाला सांगतो हे काय करू शकतोय हे तुम्हाला सांगायला लागलो याला मी सांगतो याला पक्षाकडे ओढू नका मी सांगतो याला पक्षाकडे घेऊ नका कधीच आयुष्यात जीव जरी याला फासावर जरी लटकेलं तरी प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादी सोडू शकत नाही एवढा धाक भरीला जेलचा की प्रफुल्ल पटेलला राष्ट्रवादीत यावं लागलं त्या काँग्रेस भाजपमध्ये यावं लागलं मी माणूस म्हणून तुमच्याशी आज बोलतोय कधीच अजित पवार राष्ट्रवादी नाही सोडू शकत पण ना विलास केला जेलला जाण्यापेक्षा मध्ये गेलेलं बरं तो इकडं आलाय आणि तुम्हाला याच्या पलीकडे सांगतो शिवसेना सोडताना छगन भुजबळने शिवसेना सोडली आणि वाचवलं शरद पवार छगन भुजबळ कवाच राष्ट्रवादी सोडू शकत आणि अजित पवारचं त्याचं चमत सुद्धा नाही तर ते दोघ एकीकडे जोडू शकत नाही तरी मी पुन्हा जेलला देवेंद्र फडणवीस टाकेन म्हणून छगन भुजबळला तिकडे अजित पवारचं त्याचं पटत नसून जावं लागलं एकनाथ शिंदे साहेब कवा शिवसेना सोडू शकत नाही बाळासाहेब ठाकरेचा विचार कधीच ना विलासानं त्यांना तिकडं माघरी जावं लागलं आता तुम्हाला याच्या पुढचं सांगतो अशोक चव्हाणांच्या घरात 3 मुख्यमंत्री पद दिले बाप असं कवाच काँग्रेस सोडू शकत नाही तो कवाच
पण जावा लागतो आता मला एक प्रश्न पडलाय तो जंगला झेलला पाठीले या पुराला हे तोह्या पक्षात आल्यावर कसं काय चांगले झाले आणि मला निष्ठा सोडा लोक 10% तो घ्यायला लावणार मग मी चांगला होणार ना आरोप बंद होणार ना कर्तृळ आरोप करायचे तर मी मराठ्या सोडित नाही कर्तृळ काय करायचं मग वाकडे म्हणजे त्यांच्या दोरीत मला अनुभूतो तुला आरोपात घेरी मुंबई सगळी यंत्रणा तुझ्या विरोधात बसवली त्याला सगळ्या यंत्रणा उपलब्ध करून दिल्या तुला घेरणार एकदा समाजावरची निष्ठा सोडून 10% मान्य कर नाही तर तुला घेरून संपवणार मी मरायला तयार आहे का करतो तू देवेंद्र फडणवीस तू मनोज जरांगेचे नाते लागलाय मी शेतकऱ्याचा पोरगा आहे तुला पूर्ण विश्वास बसल मिळे आता सदाभाऊ खोत आणि राजू शेट्टी दरारा निर्माण केला दरार निर्माण केला आणि बाजूला घेतला तेच रविकांत तुपकर मध्ये सुद्धा केले जे माणसं यांच्याकडे कधीच येऊ शकत नाहीत कधीच ते आले त्या सुनील तटकरेची उभ्या हयात राष्ट्रवादीत गेले आणि राष्ट्रवादी मोठी गेली आणि सोडू शकत नाही त्या माणसाला एका राती तिकडे यावं लागलं एकदा धनंजय मुंडे नावाज उठवलं होता त्याने एकदाच सांगितलं तो सगळं काढू का आणखीन धनंजय मुंडे बोलला नाही कारण सगळ्याला माहित हे मध्ये टाकते मी आज फक्त सत्य बाहेर पडण्यासाठी बोललोय यांना सगळ्याला विरोध करणार आहे मी उद्यापासून पुन्हा करणार आहे पण सत्य सांगायला लागलो ज्यानं खरं भाजप मोठं केलं त्याची पुरीची आज काय दशा आहे पंकजा मुंडेची ज्याला चालता सुद्धा येत नाही पुरा अंग मोडलं त्या एकनाथ खडसेने भाजप उभा केलं त्यांची आज परिस्थिती काय याचा जर नाही ऐकलं तर ह्यो मानावर उलट टाकतो आणि तेवढा मायावर असला सगळ्या सवाऱ्या म्हणजे उभी सुद्धा मागणी बंद करायची नाहीतर याला बदनाम करायला चारू बाजूने घेरायचं हे राज्य देवेंद्र फडणवीस चालवतो ना एकनाथ शिंदे चालवतो ना अजित पवार चालवतो त्यांनी सांगितल्याशिवाय इथं काहीच होऊ शकत काल आपण रास्ता रोको केलेत फक्त देवेंद्र फडणवीसने सगळ्या एसपीला सांगितलंय पीआयला आणि एसपीला फोन लावला त्यांनी सांगितलं तोडून आदेश करावाच लागणार सगळ्या पोरावर गुन्हे दाखल व्हायला लागले मराठा देवेंद्र फडणवीस साहेब घाबरवण्याचा प्रयत्न करू नका तुम्ही धर्मागे लोक मोडले असतील मराठा तुम्हाला मोडू शकत नाही तुम्हाला मराठा मोडू शकतो तुम्हाला तुम्ही किती त्या बाबाला तिथं बसून आमच्यावर आरोप करायला लावायला लागले तुम्ही कोणाकोणाला हाताखाली धरले हे सगळ्यांना माहित सगळ्यांना माहित तुम्ही कसा गुलाबराव पाटील संपवण्यासाठी मराठ्याचा असल्यामुळं गिरीश महाजनमधील त्यांचा तळी तुरा लावला कसं कसं कोणाला गप केलं हे सगळ्याला माहित तुम्ही पूर्वीच उकरून काढता तुझलाही सत्तावाला झाला का बाकीच्या हातात सत्ता आल्या तेव्हा तसंच केलं का तू सत्तेच्या जीवावर मराठ्यांना मला आणखी एक याचं उदाहरण सांगा आतापर्यंत 75 वर्षात 5 वर्षात सगळ्या पक्षाचं सरकार कधी आलेलं आहे का 5 वर्षात चार सगळ्या पक्षाचं सरकार 75 वर्षात कधीच नाही आलं बघा मोजून आपण समजा उदाहरणार्थ राष्ट्रवादीला विरोध केला राष्ट्रवादी आपली शत्रू झाली आपण शिवसेनेला विरोध केला शिवसेना आपली शत्रू झाली आपण भाजपला विरोध केला भाजप आपला विरोध झाला विरोधक झाला काँग्रेसला विरोध केला काँग्रेस आपला विरोधक झाला मनसेला विरोध केला आपण विरोध झालो मग आपण ज्याच्यासाठी दुश्मनी पत्करली हे सत्यच सगळे कस काय
मराठ्यांनो लांबचा विचार करायची वेळ आली आता. एका वर्षात पाच पक्ष सत्तेत आले. आता आपण काय करायचं? राष्ट्रवादीचं शिवसेनेचं पटत नाही. काँग्रेस तिघं जण सत्तेत आले आणि आपण मारामाऱ्या कोणासाठी केल्या? शिवसेनेने राष्ट्रवादीसाठी आणि राष्ट्रवादी शिवसेनेसाठी. मराठ्यांना सावध. दुसऱ्या अडीच वर्षात भाजप नव्हतं आलं सत्तेत म्हणून म्हणले त्याला घ्या. भाजप घ्यापला म्हणले काँग्रेस नाही आलं म्हणले घ्या अशोक चव्हाण. येता व्हायचा खेळ हे काय? सगळे पक्ष सत्तेत आले. आता मरण आपलं जनतेचं आलं. कोणाचं मरण आलं? मी खोटं सांगायलो का? हे सगळे वरच्यावर येत झाले घराते आणि आपली जिरायला लागली. आपली जिरायला लागली. धनगराला आवाज उठून द्या ना, मराठ्यांना आवाज उठून द्या ना, बंजारा समाजाला आवाज उठून द्या ना, दलित बांधवांना आवाज उठून द्या ना. ते प्रकाश आंबेडकर साहेब निवार खुटाडे मायावरीत म्हणून जमत आहे. कोणाला जोडून द्या ना. जाती जातीत मुसलमानाला जमून द्या ना. मतदान तर पाहिजे. इतका कावा व फिरणारा माणूस तुला मी नाही संपू शकत. मी निष्ठा नाही सोडू शकत. याने इतके डाव टाकले. हे फक्त आपण अभ्यास करण्यासाठी विषय घातला. आपण काय नाव घेतलेल्या पक्षाचे नाही. त्यांनाही ठोकून मोकळं झालेलं मी मागच्या अडीच वर्षात आणि आता यांना मी ठोकतोय सोडत नाही. आता सगळ्यात जास्त यांना काय लागलं ते सांगतो. मधल्या काळात मी शिव्या नाही दिल्या सरकारला. ऐकल्यात ना तुम्ही? ते म्हणतोय सरकारला शिया देतो काय चूक केली. एक तर मग त्या टायमाला कळत नाही. मी पुन्हा पुन्हा तेच मान्य करतो. त्यात पूर्ण माणूस चिडचिड करीत असत. त्यात काय कळत नाही. पण जर म्हणलं मी तो काय वाईट बोललो. तुम्ही काम करायला पाहिजे होतं हे बोललो मी. नाही केलं म्हणून बोललो. आणि त्यांचं म्हणणं आलं त्याच्या माध्यमातून तेव्हा म्हणलाय बघा त्याच्या पायी. तुकाराम महाराजांचा जगद्गुरु तुकाराम महाराजांचा विषय नाही. ते माफी मागितली मी शरण गेलो त्यांना. ते विषय संपला होता. आता मग पुढे जायची आता गरज नव्हती. पुढे गेला उद्धव ठाकरेंना यांनी शिव्या दिलेल्या असं सांगतो आणि यांनी सरकारला सुद्धा शिव्या दिल्या. म्हणजे तू नेमका मराठ्याचा आहे? कोणाचा आहे तू? मराठ्या कोणी? कोणा कोणी? मी मराठ्या कोण? मी सरकारला घोडेच लावला चूक केल्या. याचा अर्थ याला देवेंद्र फडणवीसने बसवलंय तिथं पक्क. आणि यांनी याला असं वाटतं हे गाव खेड्यातल्या आणि शहरातल्या ब्राह्मणाच्या आपल्यात वाद लाव म्हणजे वाद झाला पाहिजे. हे स्वप्न नाही आहे त्याचं आणि यांचा आपला काही संबंध नाही. ते बामनी कावा वापरायला लागला माझ्या आणि माझ्या समाजाच्या विरोधात. उभी शकून द्यायचं तुला माहिती आहे का मराठ्यांजवळ किती आड आहे? तेव्हा बामनी कावा जर कुठेल नाही ऍड केला ना तर मराठी आवला सांगणार नाही. बामनी कावा माझ्या विरोधात माझ्या समाजाच्या विरोधात वापरायला लागला. गुन्हे दाखल करायला लागला. तुला पाच महिने झालं आंतरवाली ते महाराष्ट्रातले गुन्हे मागव आहे ना. तुला हैदराबादचं गॅजेट घ्या म्हणून सांगतो. तुला पाच महिने लागतात नुसते गॅजेट घ्यायला. नुसतं घ्यायला वाचव परत पाच महिने. पाच महिने घ्यायला लागून दिवस वजन असलं त्याचं. केवढी फसवणूक आहे समाजाची. हे सगळं देवेंद्र फडणवीस करतोय आणि याचं स्वप्न आहे. काही झालं तरी हरकत नाही. सगळ्या सोयऱ्यांचं करोना आणि मराठ्यांनी आणि मी आपणच मानलं आता सगळ्या सोयऱ्यांचीच अंमलबजावणी घेणार गॅजेटच घ्या. बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट तू कसं काय नाही घेणार? सातारा संस्थांचं कसं नाही घेणार? देवी देवतांचं लस तुम्हाला मुद्दे सांगतोय ते घेऊ म्हणला घेतलं नाही. देवस्थानचं घेऊ म्हणलं घेतलं नाही. त्याचा जे आर झालाय पण यांनी घेऊन दिलं नाही. मला घेऊ भाटांचं घेऊ म्हणला घेतलं नाही. आता तुम्हाला आणखीन एक मुद्दा सांगतो. 23 डिसेंबरला समितीला मुदत वाढ दिली. 23 डिसेंबर ते आज 25 फेब्रुवारी
समितीने आता मत काय केलं काहीच केलं नाही सरकारने देवेंद्र फडणवीसच्या म्हणण्यावर प्रमाणपत्र द्यायचे बंद केले देवेंद्र फडणवीस तुला कुंकुमी जमायला दी आज ते मात्र माझ्या विरोधात वापरू नको तू काल गावरातल्या दोन अंबर तालुक्यातल्या दोन नेल्यात मला माहिती नाही त्यांच्यासाठी काय केलेलं आहे आणि त्यांच्यासाठी काय पुरावे नारायण राणेच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस हे लोक मुंबईत नेले मला माहिती नाही त्यांच्यासाठी काय केलेलं आहे आणि त्यांच्यासाठी त्यांचेच पावले पुरावे वेळ पडली तर ते उभा राहतील स्वतः तू काय बोलायला असेल माझ्या विरोधात त्यांना तुला उभा सोडला दुसरा एक मुंबईत येऊन तो बुवा काय बोलायला होतो तू त्याला मी काय चूक केली समाजाला आरक्षण दिलं मी समाजाबरोबर निष्ठा ठेवली माझ्या तुला वाटत नाही निष्ठा ही कायची मी काय मी कायची मी 10% कशामुळे घ्यायचं माझ्या मराठ्याचं मान्य आहे तू काय अजून घ्यायला लागला त्याचा तोडाव या जमादार फक्त देवेंद्र फडणवीस माझे दुसरे गुन्हे काढणार 420 गुन्हा काढणार आणि मला बळी टाकणार आणि तू पोलिसांना मला गोळ्या घालायला लावणार तुला माझा बळी पाहिजे ना चल मी सागर बंगला घेतो तू थोड्या वेळानं तू खा गोळ्या मला मला बळी द्यायचं माय बाप मराठ्याला सांगतो एकानं मस्सा घ्यायचं नाही मी त्याचा सागर बंगल्यात चाललोय त्याला माझा बळी पाहिजे ना तू घे फक्त माझं कुटुंब उघड्यात पडून घेऊ नका एकतर येताले सगळ्या सोयरींचा गोळा घेऊन येतो नाही तर त्याला माझा बळी पाहिजे तर देवेंद्र फडणवीसचा बळी देतो तू दुसरं काय काढलं या राज्यात एक जरी छेड काढले तक्रार माझ्यावर असली छेडछाड केलेली असली बलात्कार विनय भंग केलेले जर असली समाज म्हणून ती मी ऐकायला तयार आहे तक्रार म्हणतोय मी या अंतर्वादीची एक न्याय होईल जर म्हणजे मी वाकड्या नजरेनं बघितलं तर मी म्हणून ते करायला तयार भांगे गावात मी राहिले त्या गावाची एक जर आई बहीण म्हणली वाकड्या नजरेनं बघितलं तू मानता ते ऐकलं मी व्यासपीठाच्या खाली कायमचा मराठा समाजाचं नाव सोडून दे साष्टपिंपळगावला 6 महिने काढले एक जर आहे बहीण म्हणजे वाकडे नजरेनं बघितलं तर म्हणून ते ऐका देवेंद्र फडणवीस विचार करून आरोप करायला लाव मी वही काढायला राहिलो तिथे एक जर आहे बहीण म्हणजे वाकडे नजरेनं बघितलं आणि याच्या पुढचं सांगतो आता माझ्या विरुद्ध राज्यात महिलेने दिलेली एक जी तक्रार असली तरी तुम्ही म्हणता ते मी ऐकत एक मग मी तिला त्रास दिलेला असेल जोर जबरदस्ती असल विनय भंग असल छेड असल जी काय असेल ती असेल एक तक्रार जर राज्यात कोणत्या पोलीस स्टेशनला सापडली 30 वर्षापासून आतापर्यंत आजपर्यंत आजची 25 फेब्रुवारी पर्यंत तर मी म्हणून ते ऐकल तुमच एखाद्या माणसाला गावात एखाद्या माणसावर ओढायला गेला आपण त्याच्या विरुद्ध जर गावात एखादी किंवा शहरात तक्रार जर असली तर ती अपराधी तुम्ही संशय घेणार ते कसे अपराधी त्याने जर काही गावात चुका केल्या गाव त्याला कंटाळले त्यांनी छेड काढले हमेशा हमेशा छेड केली जबरदस्ती केली विनय भंग केलाय मला सहन होत नाही म्हणून हे विषय काढलाय
नाहीतर त्या महाकाळात मी एक मिनिटही सुद्धा किंमत नाही देऊ शकत. एखाद्याने जर असं केलेलं असतं त्याच्या विरुद्ध तक्रार असली तर तो अपराधी. तुम्ही एखाद्याच्या वैयक्तिक जीवनात नाही पडू शकत, कोणाचा मित्रत्व मैत्री काढू नाही शकत तुम्ही. बस जबरदस्ती तुम्ही आरोप लागणार का? जबरदस्ती समोरकडे तक्रारी नाही, जबरदस्ती तुम्ही अपराधी ठरवणार आणि मला माझ्या निष्ठेपासून जळविणार. वैयक्तिक जीवन तुम्ही कोणाच्या वैयक्तिक जीवनात नाही हात घालू शकत. त्याच्या वैयक्तिक स्वातंत्र्यावर तुम्ही गदा नाही आणू शकत. समोर कोणत्याही व्यक्तीविरुद्ध जर तक्रार असली तर तो अपराधी. देवेंद्र फडणवीस मी तुला नाही आणू शकत. तू माझा बळी घेणार आहे ना? उपोषण करून मरण्यापेक्षा तू जेलमध्ये चार शिबिरच्या माध्यमातून टाकण्यापेक्षा मीच तुझ्याकडे येतो. तू घे बळी, तुझ्या सागर बंगल्यावर येतो आता. तू साधी सोपी गोष्ट समजतो आणि इथून पाठीमागे ज्यांना ज्यांना तू असे षडयंत्र करून दाबलं त्यांचा सागर मला नको समजू. तुम्हाला बाकीच्यांसारखं समजू नको. तू बामी गावा करायला जाशील, बाकीच्या बामणाला काय नाही करणार. तुला सुट्टी नाही, तुला आयुष्यातून उठून पुऱ्या. तू बामी गावा करायला निघालास, स्वतःचे लोक सुद्धा तू पायाखाली तुडायला निघालास. सत्तेसाठी 10% मराठ्यांना सुगारा लावून त्यांच्याजवळ तुला सत्ता लावायची. मागच्या वेळेस 106 आमदार रुपये आले होते, यावेळेस तुला सुपडा साफ होणार आहे. म्हणून तुला लाजायचं काय? तू 10% आमच्या लाजतो. ते आरक्षण केलेले आणि आता हे सुद्धा जाणार आहे पुन्हा. म्हणून मी हात घालतले. तू पहिले लोक मॅनेज केले असतील म्हणून त्यांनी ते घेतलं असत. आम्ही हे पण घेणार पण सगळ्या सोयरे सुद्धा आपण घेणार. तुला त्याशिवाय सुट्टी नाही. आता नरेंद्र मोदी साहेबांनी याचा षडयंत्र बंद करावं, आता याचा परिणाम तुम्हाला 14 राज्यातले शेतकरी सुद्धा भोगायला लागणार आहे. तुम्हाला आता सोडित नाही कोणी. तुम्ही शेतकऱ्याचे मुठे पाळायला निघाला तुमच्या सत्तेसाठी. तुम्ही पटेल समाजाला संपवायला निघाला दुधाचा. मराठ्यांच्या आणि भारत देशातल्या क्षेत्रीय मोठ्या जाती संपवायचा तुमचा वेळ आहे. यादव समाज जाट समाज तुम्ही पुन्हा संपवून आणलाय. तुम्हाला मोठ्याला जाती मोठ्या होऊ द्यायचा नाही. जाट समाज तुम्ही संपू आलाय. ही कोणती तुमची रणनीती आहे? म्हणजे तुम्हाला मोठ्याला जाती संपवायच्या आणि छोट्या छोट्या जाती मोठ्याला जाती संपून छोट्या छोट्या जाती मोठ्या करायच्या. तुम्ही उत्तर प्रदेश मधला सगळा बहुतो सभा संपूर्ण मायावतीला संपूर. मला राजकारण नाही करायचं. मोठ्या जाती कशा संपवायला लागले ते बघा. महाराष्ट्रातला मुस्लिम समाज संपवायचा. महाराष्ट्रातील नंबर 2 धनगरांची जात नाही आरक्षण द्यायचं काय झालं तरी. वापर करायचा, पर्याय उभा करायचे. दोन पर्याय माझे जाणकार यायला मी करतो. चला दुसरा पर्याय द्या, द्या माथेकर साहेबांना. वारे देवेंद्र फडणवीस पंकज अमुंडे करते
पर्याय द्या भागवत करार वारे देवेंद्र फडणवीस प्रकाश आंबेडकर साहेब येऊन करतात पर्याय द्या द्या थोडे साहेब देवेंद्र फडणवीस मनात जाणे की पिल्लाच्या नादी लागला असतो तुला कोणाच्या वैयक्तिक जीवनात हात घालण्यात आले का नाही कोणाविषयी तक्रार असेल तर तो अपराधी आहे त्याला टाक जेलमध्ये हरकत नाही षड्यंत्र करून जबरदस्तीनं आरोप करायला लावून मला मध्ये टाकायचा भांगडीत पळायला लागला असे काय त्याला मुंबई सांभाळायला लागलास मी समाजापासून हटावं म्हणून मी नाही ऐकणार तू बरेचसे स्वप्न बघितले तू प्रत्येक वेळेस फूट पाडतो राजू शेट्टी ऐकत नाही का खोटा तांड्याच्या दोघा भांड्या लावा नारायण राणे साहेब ऐकत नाही का काँग्रेस मधून त्याला वाडा बाहेर कारण त्याचं जुनं मॅटर देवेंद्र फडणवीस पलटी जर तुझ्यावर पलटली बामनी कावा संपला तू भी संपला भाजप संपू नको मी भाजप संपायला नाही आलो मला काही पक्षात घेणं गेलं नाही मला माझ्या मराठ्यांसाठी सगळ्या स्वारीचा अंमलबजावणी पाहिजे दिदी माझा विषय संपला मी ना राजकारणात येणार ना बाजूला कुठं काय मला सगळ्या स्वारीचा अंमलबजावणी पाहिजे मराठ्यांना ज्याला मतदान करायचं त्याला करते मला देणं घेणं पण मी मराठ्यांचं मला देणं घेणं इथपर्यंत एकदा त्यांना त्यांच्या लेकराला आयुष्याचं आरक्षण मिळून दिलं ना ओबीसीतून माझा विषय बाजूला संपला आणि त्याच्यात तुला काय सुट्टी नाही हे किती षडयंत्र आहेत मराठ्या मराठ्या फूट पाडायची आता मराठा पक्षाच्या विराईत येत आलाय पक्षाच्या विराईत मग आता धाक भरायचं कोणावर कोणावरच नाही नेत्याला सांगावं तर त्यांचा नेतीच ऐका ना मराठ्याच्या आमदाराला म्हणावं त्या लोकांना सांग लोक आमदाराचं ऐकायला तयार आहेत मराठ्याचे मंत्र्यांना म्हणाव तुला मंत्री म्हटलंय तुझ्या मराठ्याचं लोकांना सांग त्या मंत्र्याचा मराठी ऐकायला तयार नाही मग ही गाळा सगळा आपल्या तो वातावरण आला आता जनतेजवळ जन्मायचो मग जर हे पोरं हट्टी आहे याला घेरा आता आणखी 16-17 जण राहिले तुम्हाला घेरणार आत्ताशी घेत चौथी टोळी एक टोळी जाऊन आली कोल्हापूरला बहुतेक चंद्रलाल पाटलाकडे गेली असत ते उंदरावाने मिश्रा वाड्याला घेऊन गेलत आंबोड मधले समन्वयक दुकानं बंद पडलेले हे उंदर सक्रिय झाले जाता शेप्त तुटलेले थोडे मराठ्याला याचं नाव का लागले तुम्हाला ठेसच म्हणायचं मराठी हे घेऊन गेलाय आंबोड तालुक्यातले 4 आणि येवढ्या तालुक्यातला एक कोल्हापूरवारी करून आणलंय त्यांना इथं 20 तारखेला निर्णय झाला त्या दिवशी शहागड ते वडी गोत्र पूर्ण लावायचे होते एकनाथ शिंदे साहेबांचे इतके पैसे दिले ते ही मला आमची कंपनी सांगते इतके लोक फोडले पण मराठ्यांनी त्यांना मुठकोवर नाही काढून दिलं कारण ला काय वाईट नाही केलं 75 वर्षात न मिळणाऱ्या माझ्या हाती लिहिलंय समाज धर्माला बाजू सरकत मी 1 मिनिटात बाजू सरकत मला काय हाऊ नाही कसे ना मला आमदार व्हायचं ना मंत्री व्हायचं यांना शिवे दिलेल्या सगळ्यात जास्त लागल्या त्या दिवशी आणि 10% घ्यायना या दोन्हीचा ताप हरलाय त्यांनी माझ्यावर
एकनाथ शिंदे यांनी साहेबांनी पण देवेंद्र फडणवीस साहेबांनी पण आणि या अजितदादा पवारांनी पण म्हणून त्यांनी हा भुवा याच्यात अजित पवारांचे दोन आमदार आहेत त्याच्यात एकनाथ शिंदे साहेबांचा प्रवक्ता आहे त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांजवळचे मराठ्यांचे समन्वयक आहेत काय याच्यात काही आमदार आहेत शिंदे साहेबांचे सुद्धा याच्यात देवेंद्र फडणवीसचे दोन तीन आमदार आहेत हे त्याची पूर्ण राखण करतात आणि देवेंद्र फडणवीस पूर्ण पुरवलाय त्याला पैशापासून सगळं आणि तो आरोप करतो नसता देवेंद्र फडणवीस जर म्हणला ना मुंबईत पांढरे हलू शकत नाही पांढरी हे देवेंद्र फडणवीसच्या मर्जीशिवाय होऊ शकत नाही होऊ शकत नाही हे सगळं देवेंद्र फडणवीस असल्याला डावे बहुजन ओबीसी आणि मराठा संपला पाहिजे हे पहिल्यापासूनचा जे डाव आहे नसता माझा ऐका नसता तुम्हाला मध्ये टाकी हे प्रत्येकाला धमकी मला मध्ये टाकायला त्याच्यावर काहीच नाही पुन्हा सांगतो मराठा ते 420 म्हणजे काय मी का कुणाचे पैसे आणून बुडलेले नाही माझ्याजवळ काय रे बुडाला ते नाटक आणलं होतं छत्रपतींचा आणि ते समाजाला दाखवलं काय वाटत रे छत्रपती दाखवला तोटा आला पैशात नाही त्याला कुठून देऊ ते 420 चा गुन्हा दाखल करा केवे त्याच्या आधी पुढचं सांगतो काय झालेलं ती ते पैसे आलेला तोटा त्या 3000 होते त्यांनी वाटून घेतलेला तोटा आपल्या आपल्या वाट्याला आपले आपले हिस्से पडलेले त्याच्यामुळे त्याच्यात मग बरंच नाव आले की हिस्सा दुसऱ्या रे मी इकडे तिसऱ्याच्यात पैसे भरतो याच्यात तरी मग नाव त्याच्यात मी असलं तरी आले मोठं नाही छत्रपतीसाठी गुन्हा आहे त्या तोटा आला त्या पैसे मिळाले मी काय करू माझं काही नाही तू काय गुतणार मला देवेंद्र फडणवीस त्याच्या माध्यमातून उकरून घ्यायला लागलास माझ्यावरती कसलाच आरोप नाही कसलीच तक्रार नाही एक राज्यात कसलीच तक्रार असली तर मी म्हणून ते भोगायला तयार आहे पण वैयक्तिक जीवनात तू कोणाची मैत्री फैत्री नाही काढू शकत वैयक्तिक जीवन जगण्याचा प्रत्येकाला अधिकार तू हेडावर असतो मास्टरजी आणि त्याच्या माध्यमातून त्याच्यावर तर मी बोलत नाही हे सगळा करता करू होता तुही आणि तू ही जिरवायची तुला माझा बळी पाहिजे ना पाहिजे ना इथं प्रसंग करणे मरण्यापेक्षा मी कोणाच्याच वाहनात बसणार मी तुला सागर बंगल्यावर पायी येतो मध्ये जर मेलो मी मध्ये अन्न घेणार नाही असं तो प्रसंग करत जाणार त्याच्यात तारप माल लिहून टाक त्याला बळी पाहिजे माझा पण एक तर आता मला माघरे आणा तुम्ही मेलेलं म्हणून आणि मला हट्ट करायचा नाही कोणी मेला म्हणून एक तर माघरे आणा नसता येत आणि गुलाल घेऊन येतो सगळ्या स्वाऱ्यांचा मराठ्यांसाठी फुटत नाही मी त्याला आता त्याला दाखवतोच आता मराठी काय असतील घेऊ तुमचं नाव बरं नाही घेत आता ती गाडी उभा केली इकडे आणला म्हणलं मला आम्हाला शिंदे साहेबांनी पाठवलेले मुख्यमंत्र्यांनी त्यांनी इथे 10 नंबर नेलेत कोणाचे नेलेत मला माहित इथून ते पंपार गेला वडीच्या पलीकडच्या तिथं आपला एक माणूस होता तिथून फोनवर त्या लोकांना ते बोलत होता आम्हाला शिंदे साहेबांनी पाठवलेलंय पैसे आमका तमका कशाचे कमी पडणार नाही म्हणजे आजूबाजूचे फोडायला चालू केले ते फुटतील काय मला नाही माहित पण जे केलं ते केलंय त्याला वडी काळाचा सरपंच साक्षीदार आहे नाव घेऊन सांगतो त्याने हे सगळं बघितले चेहरा जर समोर आला तर ते म्हणले नळडल धरून त्याला तुमच्या पुढे आणतो पण त्या गाड्या घेऊन गेले त्या गाडीला नंबर नव्हता हे सगळ्या देवेंद्र फडणवीसचे चाल सुरू झाले आमच्या जवळचे काही जण म्हणतात सरकारने डायलॉग बंद केले डायलॉग म्हणजे चर्चा ते करणार नाहीत कधीच डाव चर्चा कारण हे माणूस 10% ऐका ना जे माया संघ ते या भारतात त्यांना घुमेल वाटत 10 तारखेपासून 8-24 तारखेपर्यंत माझे फोन ज्या मंत्र्याचे मला येतात जे आमदाराचे येतात ज्या प्रशासनाच्या अधिकाऱ्याचे येतात ज्या 2-4 जणांकडे माझे फोन येतात ते समाजासमोर समाजाला सांगतो
त्यांनी मला आतापर्यंत आतारकीपासून कोणाचा फोन आले सांगितलं सुद्धा नाही त्यांना आले हे भी नाही सांगितलं आणि मराठा समाज राज्यातला जर मला फोन करत असला माझं आंदोलन होतं नाविलाज आहे मी तुमच्याशी बोलू शकत नाही नाराज होऊ नका जर तुमचा फोन मला कोणी नाही दिला तर ते तिकडचे तिकडचं काय कारण सांगत असतील माहित नाही त्यांचा नाराज नाही करायलो पण मी जर बोललो नसेल तर नाराज होऊ नका मी फक्त ही सगळ्या सगळ्यांचं अंबल होईल तुमच्याशी बोलणार त्याच्यानंतर रात्रंदिवस बोलणार मी एकच फोकस केलाय मराठ्यांना ओबीसी आरक्षण मिळून देऊ तर समाजावर आणि आजूबाजूच्यावर विश्वास ठेवायचा आता आजूबाजूच्या कसं वागायचं ते मी ठरवायचं किंवा सरकार कोण काही त्यातले बोलायला लागले डायलॉग बंद झाले तू आगार जर डायलॉग बंद होण्यात काय होतो राज समाज तू कोणत्याच बाजू उडित तुला फोन आलेत का त्यांचे सांगा ना तिकडेच हिंडतो तुला येळ मिळाला तर येतो दोन चार जण जवळपास लांब गेलं जमाय क्लासेसवाले सांगत आहेत ते तुम्ही ऐकत नाही क्लासेसवाले काय सांगत आहेत तुला माहिती तुला काही माहित नाही कशाला डोकं लावतो मधल्या मध्ये काही काही मी काही घेतलं असत म्हणून तिकडून बळत बोलायला लागलं मला आणखीन बी त्यांच्यावर चेहरा आरोप न करायचा नाही तर याचा जे सात आठ जण असेल तुम्ही आणखीन दिशाने वा तुम्ही सरकारचे निरोप माझ्याकडे घेऊन येत होते पण मी तुम्हाला लाथाने ठोकीत होतो आपल्या पैसे पैसा पद चलतच नाही चलतच नाहीत माय बापा चलून दि जाणार नाही आयुष्यभर तुम्ही जर मी तुमचा आहे कारण त्यांच्या त्यांच्याकडून व्हायला गेले तुमच्या सुद्धा पहिल्या आंदोलन सुरू झाल्यापासूनच्या सगळ्या रेकॉर्डिंग काढायला येईन मग कारण तुमचं काय नाही ऐकल्यामुळे तुम्ही तिकडून गेला आणि आता जे सगळे गेलेत ना फक्त यांचं नाही ऐकलं म्हणून गेले फक्त यांचं नाही ऐकलं म्हणून यांचं नाही ऐकू शकत मी यांचं काय ऐकायचंय उभ्या हयात गेल्यात असे वर्ष झालेत मोठमोठाले संत महंत होऊन गेलेत त्यांना साक्षात संत तुकाराम महाराजांनी दिले नाही या हगऱ्याला कोडून दिला मधीच आणि हो पाणी घेऊन तिथून आला किती किती बनवा बनवी देवेंद्र फुलेची किती भयानक अरे एका सेकंदात मला त्याच्यात कळत नसतं काय उपोषण पण एका सेकंदात तुकाराम महाराज जगद्गुरु तुकाराम महाराजांना शरण गेलो मी एका सेकंदात असा विदेशी की विद्रोही असतो तर गेलो नसतो म्हणलं असतो बघू काय कळत नसतं त्याच्यात आणि तू काय काय काढायला लागलाय आणि हे तुला कोण द्यायला लागलं हे संध्याकाळी मला नावं माहीत व्हायला लागले भाकरे संघ कालाच खाल्ला म्हणलं आणि मग काय खाऊ मग काय खाऊ तो आवनी मटणात आणले चुरगळ खाऊ का तुला कोणी सांगितलंय मटण तिकट झाल्यावर आणले चुरगळून खाल्ल्यावर तिकट होत नाही म्हणून तुला कोणी सांगितलं रे आता मी ज्या घरी रोज राहतो आता ते भाकर ना खायला देणार तर काय देणार मला सहा महिन्यापासून दगड दिलं का खाय त्या बिचाऱ्यांचं कामच आहे ना मी समाजासाठी करतोय म्हणून मला खाऊ घालणं माझ्या विरुद्ध तुम्ही काही राहता तर देवेंद्र फडणवीस हे सगळी चाल दुसरी चाल दुसरी म्हणजे हे अकरावी बारावी चाल असं माझ्या ध्यानात नाही राहिले आपल्याला मान्य न्यायालयानं सांगितलं औषधात पाणी घ्या घेतला का नाही काल रात्रीपासून का बंद केलं मी त्याचं कारण तसंच न्यायालयाने न्याय समान करायचा न्यायालयाच्या जीवावर आणि जिवंत आहे जनता सरकारच्या जीवावर जनता नाही जिवंत राहू शकत आणि तुमच्या जीवावर तुम्ही 13 तारीख गेली मार्च एका रात्री देवेंद्र फडणवीस सांगणं ऍडव्होकेट जनरल सराफ साहेब कोर्टात उभा राहिले आणि काल निर्णय झाला की रास्ते रोकत शांतते झाले पाहिजे त्याची जबाबदारी कोण घेणार ही जबाबदारी सरकारची
न्याय नाही न्याय तू सुद्धा काम करतेस शांततेचा अर्थ नको झाले सगळ्या राज्यात तरी आमच्यावर गुन्हे दाखल झाले आता न्यायालय काय निर्णय देणार त्या सगळ्या पीआयला सगळ्या एसपींना न्यायालय कुठे ठोकणार का आता त्यांचे ठोकणार का न्यायालयाने कायद्यासारखा न्याय करावा तो आम्हाला मान्य तुमचा शब्द आम्ही ऐकला आम्ही बया औषध घेतली आणि सलाईन घेतलं मग एका रात्री त्याच न्यायालयानं 13 तारीख दिली होती डबल एका रात्री तारीख बदलली कस काय आणि याचिका करता साधारण साध्या याचिका करते सरकारला हस्तक्षेप करता येत नाही त्याला सेपरेट याचिका करावं लागत सरकारनं त्याला पुढे घातलं हेंगड्याला आणि त्याच्या आतून सरकारनं याचिका आणि सुनावणी घेतली हे अन्याय नाही का मराठ्या हे मराठ्या अन्याय नाही का न्यायालयाकडून सुद्धा मग सरकारने जबाबदारी घ्यायला पाहिजे मग जर न्यायालय आम्हाला न्याय देणार नसलं तर आम्ही कोणाकडे जायचं सरकार आम्हाला न्याय नाही देत आणि जायचं कोणाकडे काय वाईट मागण्या केल्या सरकारला अधिकार नसून 56 आमदार रात्री जेल बसले सगळ्यांनी मिळून ठरवलं ॲडव्होकेट जनरलने विषय मांडला सरकारच्या वतीनं आणि 13 मार्चला होणारी तारीख 23 तारखेला झाली कसा न्याय मिळणार मराठ्याला याचा आपण तो सांगतो 10% आरक्षण पडलं 13% आरक्षण देवेंद्र फडणवीस होता त्यावर टिकलं देवेंद्र फडणवीस गेला की कस काय मिळालं आता पुन्हा तो आले की कस काय मिळाले म्हणजे तुम्हाला समाज म्हणून पाहिजे देण तुम्हाला सत्ता पाहिजे म्हणून पाहिजे आणि आता माझ्या खोटे नाटे आरोप करणार जबरदस्तीनं माझ्या नैत्य अंगावर घालणार आमच्या विरुद्ध एकही राज्यात तक्रार नाही एकही सिंगल इथं या माऊलीला त्रास दिला म्हणून तुम्ही काही काढणार माणसाच्या विरोधात तक्रार असल्यावर माणूस अपराधी असतो तक्रार नसल्यावर नाही तुझ्या विरुद्ध तरी 376 काल एक माऊली माझ्याकडे आली होती त्यानं तिच्यावरती जबरदस्ती करायला लावली मराठ्यांनी जर साथ दिली तर ती सुद्धा माऊली बोलायला तयार वारे महाराज आणि देवेंद्र फडणवीस त्याला बकरा बनविले त्याला तो पूर्वीच्या शेळ्याला आणि त्या बोकडाला शेवरीच गवत टाकण्यासारखं त्यावेळे पुरतो बाहेर काढतो परला नेऊन कोणी पाला खायचा झाला निराला बोलायचा झालं की कोणलाच जवळ माझ्या विरुद्ध बोलायचं तर फडणवीस त्याला बोलायला लागणार आहे आणि एक दिवस त्याच्यावर असा येणार त्याला एकट्याला घराकडे काढून घेणार संपला त्याचा बळीचा बकरा गेला पण तू का हे फक्त देवेंद्र फडणवीस करतो आणि त्याला साथ मुख्यमंत्री आणि ते दुसरा उपमुख्यमंत्री दोघे देते कारण यांना राग आहे 10% आरक्षण न घेतलेला आणि शिवाय दिलेला आणि ओबीसीतून मागणी करतोय म्हणून मी आज तुम्हाला जेवढे त्याचे उदाहरण सांगितले हे मी फक्त माणुसकी म्हणून सांगितले
माझी सर्वांना विनंती आहे सर्वांना विनंती आहे सत्ता ढकला ढकले करू नका विनंती आहे सर्वांना